नमस्कार. सगळ्यांच्या मनातील एक मोठी शंका नेहमी डॉक्टरांना जी विचारली जाते त्याविषयी आज आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत. आणि ते म्हणजे साजूक तूप. कोलेस्ट्रॉल ह्या शब्दाला आपण नेहमी घाबरतो आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण या साजूक तुपाचा वापर टाळत असतात. परंतु खरं तर हे साजूक तूप म्हणजेच इंडियन क्लॅरिफाईड बटर आपल्या आहारामध्ये रेग्युलर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आपल्या शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या निरनिराळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक असणारं जे कोलेस्ट्रॉल आहे ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो ते आपल्याला ह्यातून मिळतं. मुफा आणि पुफा असे हे शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकले असतील, म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स या तुपामधून आपल्याला मिळतात, जे आपल्याला उपकारक असतात. शिवाय यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ही फॅटी ॲसिड्स जी आहेत ती योग्य प्रमाणात असतात. म्हणजेच ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ह्याचं प्रमाण आपल्याला 1:2, म्हणजे ओमेगा 3 जर 1 भाग असेल तर ओमेगा 6 हे 2 भाग असणं गरजेचं असतं. तर हे प्रमाण जे आपल्याला शरीराला अत्यंत उपयोगी आणि हितकारी आहे अशा प्रमाणामध्ये ही ओमेगा फॅटी ॲसिड्स आपल्याला या साजूक तुपामधून मिळतात. आणि म्हणून कोलेस्ट्रॉलला न घाबरता रोजच्या जेवणामध्ये आपण 1 टीस्पून म्हणजे छोटा चमचा भरून तूप घ्यायला अजिबात हरकत नाही. आयुर्वेदानुसार हे तूप वात आणि पित्ताचं शमन करतं. आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला ल्युब्रिकेशनची गरज असते, तर ह्या ल्युब्रिकेशनचं काम सुद्धा हे तूप छान रीतीने घडवून आणत. तुपामध्ये जंतुघ्न आणि जखम भरून लवकर यावी असे गुणधर्म असतात. आणि म्हणून अनेकदा आपल्याला जेव्हा छोटं मोठं खरचटलेलं असतं, लहानशी जखम झालेली असते, कधी कापलं जातं, आपल्याला छोटे मोठे चटके आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहन करावे लागत असतात, त्या ठिकाणी चटका बसल्यानंतर फोड येतो, लालसरपणा असतो, आग होते, जखमेमध्ये सुद्धा वेदना असते, अनेकदा त्या ठिकाणी आग सुद्धा होते, तर अशा वेळेला आपण तुपाचा वापर करू शकतो. 1 चमचाभर तूप आणि त्यामध्ये 1/2 चमचा हळद असं हे मिश्रण करून आपण त्या जखमेवर किंवा जिथे बर्न झालं असेल त्या ठिकाणी लावायचं आहे. एखादी जखम मोठी असेल तर त्या ठिकाणी ह्या तुपामध्ये भिजवलेल्या पट्ट्या आपण तिथे लावायच्या आहेत. अनेकदा आपल्याला घरात स्वच्छ धुतलेलं कापड असेल तर ते त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या करून त्या वापरता येतील. किंवा तयार बँडेज आपल्याला जे मिळतं मेडिकल स्टोअरमध्ये त्या बँडेजचा तुकडा सुद्धा या तुपामध्ये भिजवून आपल्याला त्या जखमेवर लावून ठेवता येईल. परंतु हे दिवसातनं आपल्याला वारंवार करायला हवं आहे. दिवसातनं कमीत कमी 5 ते 6 वेळेला हे असं मलम त्या ठिकाणी आपल्याला लावणं गरजेचं आहे. अनेकदा लहान मुलं निरनिराळ्या प्रकारची औषधं जखमेवर लावताना रडतात, घाबरतात, आग होईल म्हणून त्यांना भीती वाटत असते, तर अशा वेळेला तूप त्या ठिकाणी जर आपण लावलं तर ही मुलं सहज लावून घेतात आणि शिवाय जखमेला कुठल्याही वेदना होत नाहीत. त्या ठिकाणी येणारी जी खपली असते ज्याला आपण क्रस्ट म्हणतो ती सुद्धा मऊ पडते आणि लवकर निघून गळून पडते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्रण शिल्लक राहत नाही. हेच तूप आपण नस्य आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्यासाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजेच नाकामध्ये तुपाचे थेंब आपण घालू शकतो
आणि ज्यांना सर्दी सायनस अशा प्रकारचे किंवा दम लागण्याचा त्रास असेल तर त्यांनी अवश्य नाकामध्ये झोपताना रात्री दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन दोन तुपाचे थेंब घालणं हितकारी ठरू शकतं. शिवाय तूप हे कॉन्स्टिपेशन सुद्धा दूर करतं, म्हणजे आपला जो कडक झालेला मळ असेल त्याला मऊ करून सहजरित्या बाहेर शरीराच्या काढण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. आणि ह्यासाठी रात्री झोपताना आपल्याला कोमट दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून झोपताना हे दूध प्यायचं आहे. हे वारंवार करायचं आहे, म्हणजे रोज करायचं आहे. जेव्हा तुम्ही 2, 3, 4 दिवस आपण रेग्युलर हे करणार तेव्हा त्याचा आपल्याला हळूहळू फायदा दिसून येऊ लागतो. आणि हे कायमस्वरूपी आपण करू शकतो, ह्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. आणि म्हणून ह्या तुपाचा वापर आपल्याला आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. हे तूप जेवताना आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या अग्नीला प्रदीप्त करतो, म्हणजेच डायजेस्टिव्ह ज्युसेस वाढवण्यासाठी मदत करतो. आणि आपण खाल्लेलं जे अन्न असतं ते सहजरित्या पचण्यासाठी सुद्धा त्याचा छान उपयोग होऊ शकतो. या तुपामधून आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन डी अशा तऱ्हेची महत्त्वाची जीवनसत्व सुद्धा मिळत असतात, ज्या योगे आपण आपलं व्यवस्थित तब्येतीची काळजी जी म्हणतो, हे अनेकदा आपण मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला घ्याव्या लागतात, तर तुपाचा वापर केल्यानंतर हा असा मल्टीव्हिटॅमिनच्या ज्या गोळ्या आहेत त्याचा वापर नक्कीच कमी होऊ शकतो आणि नॅचरली आपल्याला ही सगळी तत्त्वं जी आहेत ती मिळू शकतात.